नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरची आठवण मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण गाजरचा हलवा करणार आहोत। त्याच्यासाठी गाजर आणल्याच्या नंतर पहिले आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुतल्याच्या नंतर त्याच्यावरती असणारी माती भीती असते ती चांगली सुरीने खरडवून परत ते एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चांगले पुसून घेऊन हे मी किसून घेतलेले गाजर आहेत, 1 किलो गाजर आहेत। आज आपण झटपट होणारा गाजरचा हलवा करणार आहोत। त्यासाठी मी कुकर घेतलाय। आज आपण गाजरचा हलवा आहे हा कुकर मध्ये करणार आहोत आणि हे किसलेले गाजर आहे ते कुकर मध्ये घालायचे। हे गाजर टाकून झाल्याच्या नंतर हे तूप आहे मी वितळवून घेतलं आहे, 3 मोठे चमचे तूप आहे ते घालायचे त्याच्यामध्ये। जसं तुम्ही गोड खात असाल त्याप्रमाणे तुम्ही साखर घालायची। हे माझे 2 वाट्या साखर आहे। हलवा करायचा असेल तर आपण आपली घरची साय आहे ती फ्रीजर मध्ये तुम्ही रोजच्या रोज ठेवू शकता। ही 1 कठोरी साय आहे दुधावरची। 1 चमचा वेलची पावडर आहे आणि काजू आणि बदाम यांचे क्रश करून घेतलेले आहे, खलबत्त्यामध्येच वाटून घेतलेले आहे। आणि हे फुल क्रीम 1/2 लिटर दूध आहे। आपण कुकर मध्ये करतोय म्हणून दूध कमी घालायचंय, त्याच्यासाठी साय घातलेले आहे। हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आपण कुकरला याचे शिट्ट्या करून घेणार आहोत। हाय फ्लेमवर ह्याला मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि 3 शिट्ट्या केल्याच्या नंतर कुकर थंड झाल्याच्या नंतरच आपण त्याची शिट्टी अशी वरती करून उघडायचं आहे। बघू शकता तुम्ही आपला कसा तयार झाला आहे हलवा। तो जर तुमचा दूध प्रमाणात असेल तर ते प्रमाणात होणार, नाही तर मग दूध जास्त झालं तर तुम्हाला मग नंतर मग ते आठवावे लागणार। वरून हे मी पिस्ता घातलेले आहे। हे जर तुम्हाला झटपट असा हलवा आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।